आता शेतकऱ्यांना सुवर्ण संधी कारण शिवप्रताप उद्योग समूह आपल्यासाठी घेऊन येत आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेलं कृषी सेवा केंद्र। औषध खते बी बियाणे उच्च दर्जाचा माल आणि माफक दर शेतकऱ्यांना खुले सभासदत्व आजच सभासद व्हा आपला बांधापर्यंत पोहोच सुविधा मोफत कन्सल्टन्सी तज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या हक्काचं आणि विश्वासाचं नाव शिवप्रताप ऍग्रोटेक विटा। एकदा आमच्याकडे चौकशी करा मगच खरेदी करा। पंचमुखी गणपती मंदिरा शेजारी विटा 7620408001। नमस्कार, मी अवधूत, आपण पाहताय 7 स्टार न्यूज। सुरुवातीला बातमी येते ती आरोग्याच्या संदर्भातली। कोरोनाचा सामना करण्यासाठी आता जिल्हा परिषदेचे सदस्य सरसावले असून खानापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या स्वयंनिधीतून कोरोना तपासणी साहित्य मिळणार आहे। पाहूयात याच संदर्भातली एक सविस्तर बातमी। खानापूर पंचायत समितीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य नीलमताई सकटे, सुलभाताई अदाटे, सभापती महावीर शिंदे, उपसभापती सारिकाताई माने, गटविकास अधिकारी संदीप पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी अनिल लोखंडे, नंदकुमार सकटे, प्रकाश बागल यांच्या उपस्थितीत या साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी सुहास बाबर यांनी हे इन्फ्रारेड थर्मामीटर व पल्स मीटर ग्रामपंचायतींना दिल्यामुळं त्यांचं काम अतिशय सुलभ होणार असल्याचं सांगितलंय। सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं या तालुक्यामध्ये आम्ही जे 3 सदस्य आहे, मी स्वतः आहे, निलंबताई सकटे आहेत आणि आदाटी काकी या ठिकाणी आमच्या सदस्य आहेत। या तिन्ही सदस्यांच्या स्वयंनिधीच्या आमच्या फंडामधून आम्ही खानापूर तालुक्यातल्या जेवढ्या ग्रामपंचायत आहेत त्या सगळ्या ग्रामपंचायतीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ह्या कठीण काळामध्ये जी लोकं आरोग्य विभागाचे असतील, आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभागाचा आशा सेविका, स्वयंसेविका असतील, ह्या जी काम करत आहेत ह्या लोकांना जे लोक परगावर नेत आहेत किंवा जे आत्ता त्या गावामध्ये जी लोकं आहेत त्या सगळ्यांच्यावरती ज्याला सर्वे चालू असतो त्यांचं टेम्परेचर चेक करण्यासाठी आम्ही आमच्या स्वयंनिधीमधून जवळपास ह्या तालुक्यामधसाठी 120 इन्फ्रारेड थर्मामीटर ज्यांना आपण ताप तपासू शकतो असं त्या 120 थर्मामीटर आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि 120 पल्स ऑक्सिमीटर म्हणजे ज्यामध्ये आपण ऑक्सिजनचे लेवल आणि त्या व्यक्तीचे पल्स जे चेक करू शकतो जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी अंदाज लावणं किंवा हा माणूस हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे न न्यायला पाहिजे ते अंदाज लावण्यासाठी ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी ह्या ज्या गोष्टींचा उपयोग आहे त्या आम्ही 3 सदस्यांनी एकत्र बसून निर्णय केला की हा स्वयंनिधी आता ह्या कठीण काळामध्ये आपण त्या आपल्या स्टाफला जी लोक ह्या कोरोनाच्या काळामध्ये ताकदीने काम करतात त्या लोकांना काही साधनं देणं गरजेचं होतं म्हणून आम्ही साधनं आमच्या स्वयंनिधीमधून त्या ठिकाणी देतोय। तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल लोखंडे यांनी उपक्रमाचं कौतुक केलंय। सध्या खानापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये करोना संदर्भात सर्वेक्षण चालू आहे। आमचे जिल्हा परिषद सदस्य सुहास भैया आणि इतर सदस्यांनी फार महत्त्वाची भूमिका आणि निर्णय घेतलेले आहे। आमचे लोक काम करतात परंतु प्रत्येक माणसाला थर्मल स्कॅनर आणि पल्सॉक्स मिळत नव्हता ते आज उपलब्ध झाल्यामुळं संशयित पेशंटचं निदान करण्यासाठी आम्हाला फार उपयोगी ठरणार आहे आणि तात्काळ गाव लेवलवरच आम्हाला संशयित रुग्ण वाटला तर तिथूनच आम्ही तात्काळ कोविड हॉस्पिटल मिरज येथे औषध उपचारासाठी ॲडमिट करणार। ह्यासाठी ह्या 2 गोष्टी दिल्या ह्यामध्ये फार महत्त्वाची जबाबदारी बयाने आणि पंचायत समितीने घेतलेली आहे। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, बिटा।